मेरा नाम सरला करत विजय है, मैं जामगांव से रहने वाली हूँ। मैं मराठी में बोलूंगी। हाँ बोलिए बोलिए। जे माझे हस्बंड आहे त्यांना खूप प्रॉब्लेम होती, त्यांना कमरेपासून नस दबून होती, तर खूप दवाखाने केले आम्ही। त्यांनी परेशान होऊन गेले, हैदराबाद नागपूर इकडे तिकडे जे आयुर्वेदिक होते ते पण घेतले, पण त्यांना काहीच आराम नव्हता। मग असेच एक डॉक्टर हे गाडे म्हणीकडे गेले होते चंद्रपूरला आखरी लास्ट दवाखाना म्हणून, तर त्यांनी दोनदा गेले, दोनदा सात सात इंजेक्शन दिले, त्यांना पण काहीच आराम नव्हता होत। तर ते गावामध्ये एक डॉक्टर येत होते, त्यांच्याकडून ते इंजेक्शन घेत होते। तर मग त्यांना म्हणत होते की काहीच आराम नाही, आता झालंच काही दवाखाने करायचे नाही। तर मग ते असेच म्हणायला लागले की एक दवाई आहे तुम्ही खाता का, त्यांनी सांगितलं, त्यांनी लक्ष नाही दिलं, मग मला सांगायला लागले। मग मी त्यांना म्हणलं देवाने पाठवलं असं तर घेऊन पा, तर त्यांनी घेतलं, तर त्यांना एका टप्प्याने काही आराम नाही झाला। मग काही दिवसांनी मग ह्या डब्बा अजून म्हणजे चालायला लागले आणि रिझल्ट आला। अजून ऑर्डर त्यांना फोन केला, त्यांनी म्हणे लॉकडाऊन चालू आहे आता भेटत नाही, आम्ही ऑनलाईन 6 डबे बोलवले। तर घरात बाजूची एक बाईला दिला, तिला पण रिझल्ट आला, भाऊला पण दिला, त्यांना पण रिझल्ट आला। असे करून आम्ही हे डबे खाणे चालू केले, आता 6वा डबा चालू आहे त्यांचा आणि पूर्ण कामं करत आहे।